आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि श्रीलंका संघामध्ये आजपासून सुरू झालेल्या तीन एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी दोनशे एकतीस धावांचं लक्ष ठेवलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत श्रीलंकेनं निर्धारित वीस षटकांमध्ये आठ गडी गमावत दोनशे तीस धाबा केल्या श्रीलंकेच्या दोन्हीत वेल्लालेज यानं नाबाद सर्वाधिक सदुसष्ट तर पथुम निसांका यानं छप्पन धाबा केल्या भारताच्या अर्षदीप सिंग आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज शिवम दुबे कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सामन्याची धडाकेबाज सुरुवात केली रोहितनं पंचावन्न तर शुभमन गिलनं पंधरा धाबा केल्या आहेत शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या अकरा षटकामध्ये शहात्तर धाबा झाल्या होत्या